नमस्कार, आपला जुळ्या न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। मी दिलीप हेमंत नरहरीज, महाराज प्रतिष्ठान धुळे तर्फे महापौर, नगर सेवक, MPSC, UPSC आणि 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून केला गुणगौरव। श्रीमंत नरहरी महाराज प्रतिष्ठान धुळे तर्फे दर सालाबद्धाप्रमाणे या वर्षी सर्व शाखी महापौर, नगराध्यक्ष, नगर सेवक, MPSC, UPSC व 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम बाळकृष्ण लॉन्स नकाने रोड देवपूर धुळे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता। आलेले मान्यवर महापौर चंद्रकांत सोनार व इतर मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली। या कार्यक्रमाचे सत्कारार्थी भाग्यश्री विस्पुते, चंद्रकांत सोनार, रंजनताई वानखेडे, नंदकुमार सोनार, देवेंद्र सोनार, सुचिता दुसाने, आकाश सोनार, तनिष्का सोनार, अर्चल वानखेडे, प्रेरणा सोनगीरकर, अर्थव मोरे, नेहा देवरे, जान्हवी जाधव यांचा सत्कार करून गुणगौरव केला। या कार्यक्रमाला बडोदा, नागपूर, सूरत, औरंगाबाद, अहमदाबाद, नाशिक, नंदुरबार, जळगाव आदी संपूर्ण महाराष्ट्रातून अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन श्री पारस देवपूरकर व त्यांची टीमने कार्यक्रम आयोजित केला होता। हा जो कार्यक्रम संत नरहरी प्रतिष्ठान धुळे आणि ऑल इंडिया सोनार फेडरेशन यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे। सोनार समाजाला एक संघ करण्यासाठी, सर्व शाखी सोनार समाज एकत्र करण्यासाठी ऑल इंडिया सोनार फेडरेशन अहोरात्र प्रयत्न करत आहे। तळागाळातील लोकांना शिक्षणाचा जो अभाव आहे त्यामध्ये शिक्षण, शैक्षणिक विकास व्हावा, आर्थिक विकास व्हावा यासाठी ऑल इंडिया सोनार फेडरेशन आणि त्याचसोबत नरहरी प्रतिष्ठान धुळे याचे सर्वसर्व पारसभाऊ देवपूरकर आणि आम्ही सुद्धा ऑल इंडिया सोनार फेडरेशनचा अध्यक्ष आणि आमची टीम हे सर्व प्रयत्न करत आहे। आजचा हा कार्यक्रम त्याचाच एक आमच्या समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत, महापौर आहेत, आमदार आहेत, जे गुणवंत आणि सत्कारमूर्ती आहेत त्यांचा हा सत्कार कार्यक्रम इथे ठेवलेला आहे। मी सर्वांना असं आवाहन करेल की सर्वांनी ऑल इंडियन सोनार फेडरेशनला पुढे नेण्यासाठी साथ द्यावी आणि सर्व शाखी सोनार समाजाने एकत्र धुळे ऑल इंडियन फेडरेशन आणि धुळे जिल्हा सोनार समाजाच्या माध्यमातून आज हा सर्व शाखीय नगराध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष आणि UPSC 10वी 12वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मोफत गणवेश वाटप कार्यक्रम जो आपल्या आदरणीय पालक दादांनी ठेवला आहे, कार्यालय सुद्धा दरवर्षी आणि सतत कार्यरत असलेले आमचे सुवर्णगड समाजाचे ज्येष्ठ आणि युवक म्हटलं तर बरं होईल, त्यांना कायम दाखवलं जात असतात। या वयाची आमचे पारस दादा देवपूरकरांना शुभेच्छा देतो की समाजाच्या माध्यमातून संघटना कुठली असो परंतु पहिलं स्थान जे असतं त्या जिल्ह्याचं, त्या जिल्ह्यामध्ये जी संघटना असेल जसं धुळ्यामध्ये आहे सुवर्णगड जिल्हा संघटना आहे ती महत्वाची आहे। त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून पारस दादा जिल्ह्याचे अध्यक्षही होते संघटनेचे आणि त्याच्यातनं युवक संघटनेपासून सगळ्या गोष्टीचा त्यांनी प्रवास केलेला आहे आणि त्या माध्यमातून आज ऑल इंडियापर्यंत दादासाहेब पोहोचलेले आहेत। दादांना आजचे बातमीपत्र येथे संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।